ही डिश की ही डिश कोणती डिश खाणं पसंत करसाल? ही काही किरकट आणल्यापेक्षा खरं तिखट झाली साईला, तिखट झाली थोडी, तुला नाही झाली, छान झाले का तुमची मम्मी? उन्हाळी वाळवण आणि त्यामध्ये खारुड्या बनणार नाही, अशक्यच, कारण वर्षभर हेच ते पदार्थ असतात की जे आपण चवीने खाऊ शकतो. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खारुड्यांचा बेत घातला आहे, तर त्यासाठी इथे 2 किलो बाजरं घेतलेलं आहे. तर ॲक्च्युली बाजरं ज्यावेळेस बाजारातून जे खुल्लं असतं ना, तर ते गावरान असतं, परंतु गावरान न मिळाल्यामुळे यावेळेस इथे पॅकिंगचंच घेतलेलं आहे. तर खारुड्या तर आपल्यापैकी बरेच जण बनवत असतात, परंतु तरीही जे बनवत नाहीत किंवा प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. तर आपण बघितलं की जे बाजरं घेतलेलं होतं ना, तर ते छान निसून घेतल्यानंतर जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिटांसाठी त्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजवून घेऊन त्यानंतर एका कापडामध्ये जवळपास 3 ते 4 तासांसाठी बांधून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर मग त्या ओलसर अशा बाजऱ्याला थोडंसं ऊन देऊन किंवा पंख्याखाली जवळपास थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला भरडायचं आहे. तर चक्कीवरूनसुद्धा भरडून आणू शकता जाडसर असं, परंतु आम्ही इथे जात्यावरती भरडलेलं आहे, कारण घरी जाता अवेलेबल असल्यामुळे, कारण चक्कीवरून भरडताना बऱ्याचदा बारीक असं पीठ होतं आणि त्यामुळे त्या खुसखुशीत बनत नाही, तर त्यामुळे जात्यावरती दळून घेत आहे. कारण जात्यावरती दळताना आपण जसं हवं तशा जाड जाड कण्या त्याच्या ठेवू शकतो, आणि जाडसर कण्या ठेवल्यामुळे त्या ज्या खारुड्या बनतात ना, तर त्या छान खुसखुशीत अशा लागतात. आणि जात्यावर दळल्यानंतर सुद्धा हे जे पीठ होतं ते जसंच्या तसं वापरलेलं आहे, त्याला पाकडून वगैरे वापरलेलं नाही आहे, कारण ज्या कण्या असतात ना त्याच्या किंवा जी टर्फल असतात बाजरीची, तर मेन तेच जे काही न्यूट्रिएंट्स आपल्याला जे हवे असतात, तर ते मेन म्हणजे त्यामधनंच आपल्याला मिळत असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे हे पाकडून न घेता भरडल्यानंतर ॲज इट इज जसंच्या तसं वापरलेलं आहे. आणि आता सध्या जात्याचा वापर हा फार नामशेष झालेला आहे, कारण लग्न समारंभामध्ये जर हळद दळण्यासाठी वगैरे तेवढा सोडला तर फारसा असा जात्यांचा उपयोग होत नाही, त्यामुळे वर्षातून एकदा अशा प्रकारे फार हौशीने जात्याचा वापर केला जातो. ओलसर बाजरी ही कपड्यामध्ये दाबून ठेवल्यानंतर तिला सुकू दिलेली होती थोडीशी, आणि त्यानंतर मग दळायला घेतलेलं असल्यामुळे इथे जे आहे तर ती एकदम ओलसरही अशी बाजरी नव्हती, त्यामुळे छान अशा जाडसर त्याच्या कण्या झालेल्या आहेत. आणि आता हे पीठ तयार करून ठेवल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी, असं काही नाही की ताबडतोबच हे वापरावं लागतं, तर 2 ते 3 दिवसांनी सुद्धा आपण हे वापरू शकतो. परंतु फक्त जेव्हा खारुड्यांचं जे शिजवायचं असतं, तर त्यावेळेस 3 ते 4 तास आधी यामध्ये पाणी घालून ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून ह्या ज्या कण्या आहेत ना, तर ह्या छान पाण्यामध्ये मुरून येतात, कारण सध्याची उन्हाची तीव्रता पाहता 3 ते 4 तासांमध्ये सुद्धा हे व्यवस्थित कण्या मुरून येतात. तर अशा प्रकारे पीठ तयार करून ठेवल्यानंतर ज्या दिवशी आम्हाला हे बनवायच्या होत्या, तर 3 ते 4 तासांआधी अशा प्रकारे हे जे पीठ आहे, तर हे थोडंसं फार जास्तही पाणी त्यामध्ये घालायचं नाही आहे, किंचित पूर्ण पीठ भिजेल अशा प्रकारे पाणी घालून ते भिजवून ठेवलेलं होतं, आणि 3 ते 4 तासांमध्ये ते छान असं भिजलेलं होतं. आणि त्यानंतर मग जेव्हा खारुड्या बनवायच्या आहेत, तर त्यामध्ये अशा प्रकारे पाणी उकळायला ठेवून, आता यामध्ये जे आहे ना, तर पाण्याचं प्रमाण जास्त होऊ नये म्हणून पहिले थोडंसं एक्स्ट्रा पाणी तपवलेलं होतं, आणि त्यानंतर मग हळूहळू जसं आपल्याला लागेल तसं आपण नंतरही पाणी यामध्ये ॲड करू शकतो. आता भिजवलेलं बाजरीचं पीठ तर होतंच, परंतु ते हाटण्यासाठी जे पाणी उकळी ठेवलेलं होतं, तर ते थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीळ ॲड केलेले, तर तीळ स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये टाकलेले. तर इथे साधारणपणे 2 किलो बाजरीसाठी 1/2 किलो तीळ वापरलेले आहेत, आणि त्यासोबतच 1 पोहे खाण्याच्या चमच्याने 2 ते 3 चमचे जिरे. तर जिरं वाटून किंवा भाजून वगैरे काही टाकायचं नाही आहे, कच्चं जरी आपण त्यामध्ये टाकलं तरी पण छान असा फ्लेवर त्याला येतो. आणि त्यानंतर तिखट आणि मीठ,
तर हे आपल्या क्वांटिटीनुसार, कारण मीठ खाण्याचं प्रमाण किंवा तिखट आपल्याला कशा हव्यात, किंवा साधारणपणे फिक्कं लहान मुलं जर खाणार असतील तर थोड्याशा फिक्क्यासुद्धा बनवू शकतो. तर हे टाकून घेतल्याच्या नंतर आता ह्या पाण्याला एक चांगल्या प्रकारे उकळ येऊ देणार आहे. तर इथे तेलामध्ये वगैरे तिखट कलसून नाही देणार आहे, कारण काय होतं ना की अशा प्रकारे जेव्हा तेलामध्ये तिखट कलसलं जातं ना, तर वाळल्याच्या नंतर त्याच्या खारोड्या असतात, तर त्या खाताना ठसका वगैरे लागू शकतो, त्यामुळे ते कच्चंच अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता वाट पाहत आहोत तर ती ह्या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येण्याची, कारण उकळी आल्यानंतर जे भिजवून ठेवलेलं बाजरीचा जो पीठ होतं ना, तर ते आपल्याला याच्यामध्ये हटून घ्यायचं आहे. आणि हटण्यासाठी शक्यतोवर अशा प्रकारे चाटू म्हणा किंवा मग ॲल्युमिनियमचे जे मोठ्या दांडीचे चमचे असतात ना, तर त्यांचा वापर केल्यानंतर घाटा हा छान प्रकारे हटता येतो. आणि आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर जे भिजवलेलं पीठ होतं तर ते थोडं थोडं करत टाकत त्यामध्ये हटून घेणार आहे. आणि हे हटत असताना जो आपण हलवण्यासाठी जो चमचा घेणार आहे किंवा जो चाटू घेणार आहे ना, तर हा कंटिन्युअसली ढवळत राहायचा आहे, कारण त्यामुळं काय होतं की जे पीठ आहे ना, त्याच्या गाठी तयार होत नाही, ते सर्व प्रकारे एकसारखं त्यामध्ये मिक्स होतं, त्यामुळे कंटिन्युअसली ते हलवत राहायचे. आणि त्यानंतर आता हा जो घाटा असतो ना, तर हा शिजण्यासाठी बराच असा वेळ घेतं, कारण जर आपल्याला हे अगदी सकाळी जर खारोड्या बनवायच्या असतील ना, तर शक्यतोवर आम्ही हे रात्री शिजवून ठेवतो, कारण शिजवल्यानंतर सुद्धा त्या कण्या मुरण्यासाठी आणि ते थंड होण्यासाठी एक साधारणपणे 5 ते 6 तासांचा अवकाश हा लागतोच, त्यामुळे अशा प्रकारे रात्री शिजवून ठेवल्यानंतर ते थंडही होतं आणि त्यानंतर सकाळी सकाळी अगदी टाकतासुद्धा येतात. तर एक साधारणपणे 1 ते 1.25 तास किंवा 1.5 तासामध्ये अशा प्रकारे छानच्या कण्या आहेत ना, ते अशा प्रकारे शिजून येतात आणि त्याला घट्टावा येतो. त्यामुळे पाणी जे आहे तर सुरुवातीलाच टाकताना पाण्याची काळजी घ्यायची आहे, कारण फार अगदी जास्त पाणी झाल्यानंतर त्याची जेवढी क्वांटिटी आहे किंवा त्याच्या कण्या आहेत तर त्यांच्यामध्ये जेवढं पाणी मुरू शकेल ना, तर तेवढंच ते ॲब्झॉर्ब होऊ शकतं. त्यामुळे पाणी टाकताना फार महत्त्वाची काळजी यामध्ये घ्यावी लागते. झालं आता ना आटला ना बरंच थंड होईन ना त्या घट्ट होते ना, तसे कणे शिजत आले असते ना. नाही नाही, फायबर याची साठवची कणी पण दाबर नको दाबू कणी दाब कणी कडक आहे अजून आहे ना, काय अशी एवढी जाणवत नाही, हे केलेलं आहे ना बारीक. जेवढं पाणी घातलेलं होतं तेवढं संपूर्ण त्यामध्ये आटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे एक साधारणपणे 6 ते 7 तासांच्या अवकाशानंतर पूर्णपणे हा जो घाटा आहे तर हा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे जे खारोड्या आहेत तर त्या घालता येतात. तर इथे बरेच जण जे असतात ना, तर ते वेळेवरती अगदी सकाळीसुद्धा शिजवून त्याच्या जशा प्रकारे थापड्या असतात ना, तर त्या पळीनेसुद्धा पसरवतात किंवा हातानेसुद्धा थापून घालतात, तर त्या देखील पापड्यासारख्या बनतात आणि चवीला छान लागतात. बाकी शिजवण्याचं आणि जो घाटा शिजवण्याची पद्धत आहे तर ही देखील त्याची सारखीच असते, फक्त ज्यावेळेस आपण त्या तोडतो, तर इथे तोडत आहोत फक्त त्या पसरवल्या जातात, हाच एकमेव त्यामधला फरक आहे. असंच करतात ते पक्षी माहिती का, व्हिडिओ घ्यायला लागली इतके सुंदर आवाज काढत असतात, लगेच व्हिडिओ कॅमेरा ऑन केला बस. किती तमाशा पाहते मी त्यांची, टेन्शन येऊन राहिलं त्याच्या आवडी निवडी पाहून खाण्याकडे. नाही नाही त्याला अजून पोहोच नाही ना काही, त्याला समजायला लागलं करायला लागलं आवडतात, लहानपणी खाल्लेलं आहे म्हणून दरवर्षी का होईना असं वाटते, जाऊ द्या चला एक दिवस, 1-2 दिवसाची मेहनत आहे. आता हेही आपण घरी वाटतो म्हणून हेच जर समजा मिक्स याच्यावर जात याच्यावरून चक्कीवरून जर भरडून आणलं घास येते त्याच्या नाही, तेवढी दळायची मेहनत वाचते ना, दळायची मेहनत वाचते, दळून आणल्या जाते.
आहे तर धुणं आणतं. आता आपण समजावू घरी जा आता आहे म्हणून करतो, नाही तर मग काय फक्त शिजवायचं. पण मग ते चक्कीचं काय होते, घास येतो ना त्याच्यात, ते घासानं मग ते जास्त असं पीठ मिक्स होते त्याच्यात, जात आहे घरी. पण मग वर्षभर कुठे त्याचा वापर होतो नाही, निदान आता या निमित्तानच. आणि पाजरेच आता काय जास्तीत जास्त आपण समजा संक्रांतीच्या वेळेस भाकर बनवतो, हिवाळ्याच्या वेळेस एखाद्या वेळेस केलं, हिवाळ्याच्या वेळेस थंडीत ते खजुऱ्या शंकरपाळ्यासारखे काप. आणि समजा बाकी तर काही एवढं मला नाही वाटत बाजरी आपण वापरतो, कारण हां बऱ्याच ठिकाणी भाकरी करतात पण मग गर्मीच्या हिशोबानं आपण खात नाही ना भाकरी. देत विदर्भात बाजरीच्या ऐवजी कळण्याची भाकर चंद्रकला मामी रेग्युलर व्हिडिओ पाहत असतात बरं आपले. यावर्षी हाही आठवणींना आता पाहून हो पाहिला की चला व्हिडिओ तर त्यांची आठवण काढली. चला यांची मला वाटते करतात त्या तिथेही, त्यांनी त्या दिवशी तिळाच्या गुरड्या घातलेल्या होत्या ना. फ्लॅट चांगला आहे त्यांचा, रोड बेस आहे ना. गॅलरी वगैरे पण मोकळी मस्त घातलेल्या होत्या तिळाच्या गुरड्या. पण माझं हे आता हटायचं त्याचाही प्रश्न येतो ना. तरी काय ज्यांना सवय आहे ते कुठेही गेले तरी करतातच. आमच्या स्थिती गावात आपण राहत होतो, तुम्ही लहान होते तेव्हा पूर्ण अशा एक सारख्या अशा 5-6 बाजा टाकायचे, त्याच्यावर धोत्र्याचे कपडे अथरायचे, पूर्ण 5-6 जणी, 2 जणी तर नुसत्या टाकायलाच, ती 2-3 जणी थापायला, एक अर्ध्या घंट्यात 4-5 किलोच्या बिबड्या होऊन जात होते. मग ते कसं आज एक केल्या की उद्या तिच्या परवा तिच्या असं मिळून आठवत नव्हतं. सांडायचं तसंच सांडायचं बी 4-4, 5-5, 6-6 किलोच्या सांडाया एका दिवशीच लाटून टाकत, एक जण स्पेशल खिशी घ्यायला, एक जण वाळू घालायला, आणि दोघी तिघी लाटायला. आम्ही ते दोघी आम्ही असं जाऊन बसायचो त्यांची तिथं, कोणी बाई एखादी उठली की लागली तिचं ताट घ्यायचं आणि लाटून पाहायच्या, तशानेच मग ते आम्हाला सांडायला आले. पियूचं काय आवडतं ते फक्त पापड, पापड करू आता त्याच्या आवडीचे घरीच. हो एक 2-3 किलोचे टेन्शन नाही. तर अशा प्रकारे शिजवलेला जो बाजरीचा घाटा होता, तर मस्त सकाळी सकाळी पक्ष्यांची किलबिल ऐकत आणि आईच्या जुन्या आठवणी ऐकत खारोड्या घालून झालेल्या आहेत. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे जी बाज होती किंवा जो पलंग होता तर तो उन्हामध्ये ठेवून एक साधारणपणे 1-1.5 तासामध्येच त्याला पापडी धरायला लागते, म्हणजे थोडंफार वरतून ते सुकल्यासारख्या होतात आणि अख्ख्या दिवसभराच्या उन्हामध्ये तर ह्या बऱ्यापैकी सुकून येतात. तर ह्या घालण्यासाठी अशा प्रकारे कॉटनचा पांढऱ्या रंगाचा कापडसुद्धा वापरू शकतो किंवा जे कॉटनचे इतरही कुठले स्वच्छ कापड जर असतील तर ते आपण वापरू शकतो. आणि शक्यतो जितका पातळ कापड असेल ना तर त्यावरून ह्या अगदी सहज निघून येतात. तर साधारणपणे 2 दिवसांचं ऊन खाल्ल्यानंतर आपण यांना वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो. आणि खात्री आहे अशा प्रकारे डिशमध्ये थोडेसे शेंगदाणे, त्यानंतर कांदा आणि भाजलेल्या खारोड्या, आणि बऱ्याच जणांना याच्यासोबत गुळसुद्धा आवडतो, तर नक्कीच कुठल्याही डिशला मागे टाकेल अशी ही डिश बनते. आणि शक्यतोवर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला ज्या गरमीची किंवा उबेची आवश्यकता असते ना, तर त्या अशा प्रकारच्या पदार्थांमधून आपल्याला मिळू शकते. तर बऱ्याच ठिकाणी थापड्यासुद्धा असं याला म्हटलं जातं किंवा थापूनसुद्धा खारोड्या घातल्या जातात. तर प्रत्येकाची प्रांतापरत्वे करण्याची पद्धत वेगवेगळी असते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.